या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली होती। त्याला जोरदार प्रतिउत्तर वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आले आहे। जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लिम दलित आदिवासी बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होते तेव्हा तुम्ही कुठे लपला होतात? त्यावेळी आम्हीच लढत होतो। काँग्रेस पक्षाने दलित आमदारांना वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्यापुरते सोडले आहे की काय? जेव्हा देशभर अल्पसंख्याकांवर अन्याय होत होते तेव्हा तुमचे वडील सुशील कुमार शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेजवर होते। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, आपण किती कोटी रुपयांची संपत्ती दक्षिण आफ्रिका येथे गुंतवली आहे याचा हिशोब देणार आहात का? यापुढे वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना भान राखून बोलायचे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, अशी प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी प्रणिती शिंदे यांना दिले आहे। राज्यात आणि देशात मागास घटकांवर SC असो, ST असो, मायक्रो OBC भटके असोत की मायनॉरिटी मुस्लिम असो, यांच्यावर सर्रास हल्ले होत असताना मूक गिळून चूप बसलेले काँग्रेसचे काही पाडीव नेते हे नेमकं वंचित बहुजन आघाडीवरच ज्या पद्धतीनं हल्ले करतायत, ज्या पद्धतीनं टीका करतायत, तर किंबहुना काँग्रेसनं यांना यासाठीच पोचलेलं आहे की वेळ प्रसंगी त्यांना वंचितवर सोडता येईल, वंचितवर भुंकण्यासाठी सोडता येऊ शकेल। कारण नुकतं काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की नितीन राऊत या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीवर बरडले होते। मला नितीन राऊत यांना विचारायचं आहे की तुम्ही जी 12,000 कोटीची संपत्ती जमा केलेली आहे, समाजाची कोणती दखल न घेता, समाजासाठी न लढता, हे 12,000 कोटीची तुमची जी संपत्ती तुम्ही गोळा केली हे कोणाचं शोषण केलेली आहे? आणि नुकतंच ज्या काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे हे बरडलेले आहेत यांना मला विचारायचं आहे की इतके हल्ले होत असताना तुमचं कधी तोंड उघडत नाही आहे, तुम्ही कधी कोणाची सूद घ्यायला येत नाही आहेत, सर्रास हत्या होत आहेत, सर्रास अत्याचार होत आहेत, आणि स्वतःला मागासवर्गीय म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये भ्रष्ट मार्गानं 1,000 कोटीची देशात तर सोडावं, साऊथ आफ्रिकामध्ये तुम्ही जी संपत्ती गोळा केलेली आहे याचं कोणाक हिशोब तुम्ही कुठं देणार आहात? आणि याच भीतीपोटी म्हणजे भ्रष्ट आणि प्रस्थापित मानसिकतेतून एकीकडे तुम्ही मोदीच्या विरोधामध्ये आघाडीमध्ये दाखवता, स्वतःला नेतृत्व दाखवता तिथं, आणि दुसरीकडे नरेंद्र मोदीच्या मंचावर सुशील कुमार शिंदे जाऊन लग्न थाटात मांडत आहेत तिथं। या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं दोगलेपणा करतायत हे जगासमोर आलेलं आहे। म्हणून तुम्ही यापुढं वंचितवर टीका करताना 10-10 विचार करून करावं, नाहीतर वंचित करून तुम्हाला या पद्धतीनं सडेतोड उत्तर देण्यात येईल।